लोणावळा येथील दुधीवरी खिंडीत विनोद पवार नामक तरुणाचा शिरधडापासून छाटलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. गेल्या 16 नोव्हेंबरला ही धक्कादायक घटना समोर आली होती. या हत्येला 2 महिने होऊन देखील संशयितांची साधी चौकशी न केल्याचा आरोप पुणे ग्रामीण पोलिसांवर झालेत. तळेगाव पोलीस स्टेशनमध्ये 15 नोव्हेंबरला मिसिंगची तक्रारही दाखल होती. ह्या प्रकरणी कुटुंबियांनी काहीवर संशय व्यक्त केलाय, पण लोणावळा ग्रामीण पोलीस त्याची साधी चौकशी करत नसल्याचे आरोप कुटुंबियांनी केलेत. त्यामुळे तळेगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत कुटुंबीय आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. दवाखान्यात असं आहे तसं आहे, त्याला लागलेत, ऍक्सिडेंट झालेत, असंच बोलले त्याचं सगळं मित्र बोलले. तर फार सगळं त्याला खतमच करून टाकले. साहेब काय करायचं, माझा एकटाच मुलगा आहे, काय गुन्हा करायचं. मग पोलिसांनी काय मदत केली तुम्हाला? काय मदत नाही केलं, तुमचंच काम चालू आहे असं म्हणले साहेब. काय गुन्हा केला असता तर हातपाय तोडला असता तर काय नीट करून दवाखान्यात करून तरी काहीतरी केला असता, मी माझ्या पोटात काहीतरी ठेवून काय मागवलं असतं तर दिला असतं ना. फार असं करून काय भेटलं त्यांना? काय भेटलं? ज्याचा माझा जीवच गेला, माझ्या पोटच खार फार खाली झालं तर काय करायचं? एक मुलगी येते, मुलगीचं पण आई मला. आम्ही आता 2 महिने झाले साहेब, 16-15 नोव्हेंबरला त्यांनी गायब झालीत. 16 नोव्हेंबरला त्यांनी बॉडी भेटली आपल्याला. तोपासून चक्रा मारतो मी. त्यांनी तुम्हाला न्याय मिळाला नाही? मिळालेत नाही, मिळाले सारखे तेच बोलीस, तेच बोलणं आहे. आम्ही जेव्हा मिळेल तुम्हाला फोन करून बोलू. ऍक्च्युली घटना अशी आहे की दिनांक 15/11/2018 घडलेली आहे आणि मुलाचं नाव आहे विनोद शंकर पवार आणि तो अवघ्या 18 वर्षाचा आहे. तो सध्या बीकॉम फर्स्ट इयरला होता, पण 15/11/2018 तो गायब झाल्यानंतर शेवटचा जो कॉल होता ते आमच्या एका मुलाचा होता. तदनंतर तो मुलगा गायब झाला. गायब झाल्यानंतर लगेच वडिलांनी त्याच दिवशी म्हणजेच 15/11/2018 रोजी त्यांनी मिसिंग दाखल केलेले संबंधित पोलीस स्टेशनला तळेगावला. मग नंतर मिसिंग दाखल केल्यानंतर 16/11/2018 रोजी सकाळी 10-11 दरम्यान संबंधित पोलीस स्टेशनचा लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचा फोन आला की तुमचा मुलाचं जे धड आहे तो लोहगड घाटात टाकलेला आहे, ते कृपया तुम्ही बघा एकदा की तुमचाच मुलगा आहे का. ज्यावेळेला त्यांचे वडील आणि संबंधित नातेवाईक तिथे गेले तर त्यांना कळून चुकलं होतं की बाबा हाच आमचाच मुलगा आहे विनोद शंकर पवार. मग तदनंतर ना दिनांक 16/11/2018 नंतर ना आज म्हणजेच उद्या 16/1/2019 कम्प्लिटली 2 महिने होतात. 2 महिने झाले तर संबंधित पोलीस स्टेशनचे कुठल्याही प्रकारचे आरोपी तरी सोडा, मला असं वाटतं की त्यांनी चौकशी पण केलेली नाही आहे. कारण का, त्या मुलाला जो काही लोकांनी फोन केलेला होते, कॉल रेकॉर्डिंग त्यांच्याकडे आहे, CDR त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. CDR उपलब्ध असताना देखील 2 महिने संबंधित पोलीस स्टेशनही कुठल्याही आरोपीकडे कसल्याही प्रकारची चौकशी केली नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, त्या मुलाचं किडनॅपिंग करून मर्डर करण्यात आलेला आहे तर फक्त 302 आणि 201 ए सेक्शन लावलेला आहे. पण 302 हा मर्डरचा सेक्शन आहे, 201 परवा नष्ट करण्याचा सेक्शन आहे. पण त्याचं किडनॅपिंग झालेला होता म्हणजे त्यांना मारण्यासाठीच, त्याचे जीवे मारण्यासाठी किडनॅपिंग केलं होतं तर 364 सेक्शन लागलं पाहिजे होतं. पण 364 सेक्शन पण लागले नाही आहे. पण ज्या पद्धतीनं त्या मुलाला त्या मुलाचं मर्डर केलेलं आहे ते प्लॅनिंग ने केलेलं आहे, ते 120B पण सेक्शन लागलं पाहिजे होतं, पण ते सुद्धा सेक्शन त्यांनी 8 झालेलं सेक्शन सुद्धा लावलेलं नाही. ते